सर्वांना नमस्ते. आज आपण डोसा बनवणार आहे. डोसा म्हणलं की सर्वांना तांदळाचा डोसा आठवतो, परंतु आज आपण बाजरीच्या पिठापासून कडक, खमंग व शरीरासाठी अनेक महत्त्वाचे घटक असतात असा डोसा तयार करणार आहोत. हे बघा, बाजरीचा डोसा बनवण्यासाठी आपण या ठिकाणी एक गाजर घेतलेला आहे, ते बारीक एकदम किसून घेतलेलं आहे. यानंतर बघा, दोन छोटे कांदे घेतले होते, ते सुद्धा आपण बारीक कट करून घेणार आहेत. बघा, कांदे पण कट करून झालेत. यानंतर बघा, 4 ते 5 आपण हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. बघा, त्या एकाच वेळी सर्व कापून घेतल्यात. हे बघा, मिरच्या बारीक कापायच्या असेल तर बघा, या पद्धतीने आपल्या कमी वेळेत जास्त मिरच्या कापून होतात. यानंतर बघा, आमच्या घराच्या बाहेर एक खिडकी आहे आणि त्या खिडकीमध्ये आम्ही एक कुंडी ठेवली होती आणि त्यात मी असा सहज पालक लावून दिला होता, तर बघा तो किती छान उगलेला आहे. आता मी कैचीने ना पालक कट करून घेते, मला जेवढा पाहिजे तेवढा कट करून घेते. असं कुंडीत लावलं तरी पण छान येतात पालक वगैरे, शेपू असं छान येते. कोथिंबीर वगैरे मी लावली होती याच्या आधी पण आत्ता पण छान आलेली आहे. आता बघा, स्वच्छ धुवून घेतलं. यानंतर बघा, पालक असं आपण एकदम बारीक कट करून घेऊ. या डोश्यामध्ये पालक, गाजर, कांदा, हिरवी मिरची हे सर्व आपण बारीक कट करून घेतले. आणि यानंतर बघा, आता बाजरीचं पीठ पण मी चाळून घेतलेलं आहे. आणि यामध्ये आपण बघा, 2 चमचे तांदळाचं पीठ टाकणार आहे. तांदळाचं पीठ नाही टाकलं तरी चालतंय, नुसतं बाजरीचं टाकलं तरी चालतंय, पण मी म्हटलं त्याला थोडासा कलर येतो तांदळाचं पीठ टाकलं म्हणून मी टाकलं, नसतं टाकलं तरी चाललं असतं. त्यानंतर बघा, मीठ टाकलं आणि मीठ टाकून एकदम सर्व मी मिक्स करून घेतलेलं आहे. बाजरी ही शक्तिवर्धक असते, थंडीच्या दिवसात खूप फायदेशीर असते. हाडे मजबूत होतात, हृदय निरोगी राहते, प्रतिकार शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढते आणि कोलेस्ट्रॉलसुद्धा नियंत्रित करते. फायबर मोठ्या प्रमाणात असते. सर्दी खोकला टाळण्यासाठी बाजरीचे सेवन आपण नियमित केले पाहिजे. पालक, कांदा, मिरची सर्व आपण, हे बघा, हे सर्व भाज्या वगैरे आपण सर्व कट करून घेतलेले आहेत. आता त्या सर्व आपण त्या बाजरीचं पीठ मिक्स केलंय आणि त्यामध्ये ह्या सर्व भाज्या आपण टाकून घेतल्यात आणि ते सुद्धा आपण चांगलं मिक्स करून घेतोय. आता हे बघा, या पद्धतीने असं सर्व मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून झाल्या लगेच आपण डोसा टाकला तरी चालतो. या ठिकाणी बघा, आपल्याला डोसा तयार करताना अजिबातही थांबायची गरज नाही आहे. या ठिकाणी बघा, आपल्याला तांदळाचा डोसा करायचा म्हटलं तर त्याला आदल्या दिवशी भिजत घालावं लागतं, नंतर वाटून घ्यावं लागतं, मग नंतर 2-4 तास थांबावं लागतं, मग तो डोसा तयार होतो. या ठिकाणी हा डोसा आहे ना, अगदी 5 मिनिटात तयार होतो. बघा, तुमच्यासमोरच मी सर्व पीठ बीठ सर्व खोलून घेतलं आणि त्यानंतर भाज्या कट करून टाकल्या. यामध्ये तुम्ही कुठलीही भाजी टाकू शकता, मेथी वगैरे सर्व, दुधी भोपळा वगैरे सर्व किसून टाकू शकता, काकडीसुद्धा टाकू शकता. यामध्ये हा डोसा खूप छान आणि अजिबातही तव्याला चिकटत नाही, काय नाही, खूप छान डोसा होतो. या डोशाबरोबर आपल्याला कुठल्याही सॉस किंवा भाजीची गरज नाही. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही खाऊ शकता, पण एकदम खमंग आणि एकदम रुचकर लागतो. बघा, या ठिकाणी बघा, तुम्ही बघू शकता, बघा किती छान पालक असा हिरवा गारवरती दिसत आहे. हे बघा, थोडासुद्धा डोसा आपला तव्याला चिकटत नाही, काय नाही, एकदम लगेच असा लगेच त्याचे तोंडाचे वरती होतात. खालून भाजला की लगेच असा, आणि कलरसुद्धा बघा किती छान आलेला आहे. बघा, खालच्या बाजूला बघा किती छान असा सोनेरी रंग आलेला आहे डोश्याला. यानंतर बघा, असा आपण पलटी करून घेऊ डोसा. वजन कमी करायचे असेल तर बाजरी व पालेभाज्यांचा रोजच आहारात समावेश केला पाहिजे. खाल्लं तर वजन आपलं झटपट कमी होतं. बघा, अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा डोसा तयार करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.